नमस्कार, मी प्रणाली कापसे। वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। वृत्तवेच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शहरात गुढीपाडव्याचा उत्साह। सोन्यासह दुचाकी आणि होम अप्लायन्सेसची ग्राहकांनी केली खरेदी, मात्र खरेदीच्या प्रमाणात दिसून आली घट। वारंवार होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला नागरिक वैतागले। गुढीपाडव्यालाच केले पालिकेसमोर घागर आंदोलन, घागरी फोडून व्यक्त केला निषेध। आणि भीषण अपघातात तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, तामलवाडी इथं घडली दुर्दैवी घटना। गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल मंदावल्याचे चित्र दिसून आले। सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा सोने खरेदीला अल्प प्रतिसाद दिसून आला। हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते। मात्र यंदाच्या वर्षी सोन्याची झळाळी प्रतितोळा 60,000 गेल्याने यंदाच्या वर्षी सराफ बाजारामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल मंदावल्याचे चित्र दिसून आले। सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने ग्राहकांचे सोने खरेदीला अत्यल्प प्रतिसाद दिसून आला। दरम्यान सराफ बाजारातील काही सराफ पेढ्यांवर सोने खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ होती। यावेळी सराफ व्यापाऱ्यांनी सोन्याचे दर वाढल्यामुळे मागणी कमी प्रमाणात आल्याचे सांगत भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढतील असेही सांगितले। आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे। आमचा सोन्याचे भाव अमेरिकेतल्या बँकांच्या गोंधळामुळे वाढलेले आहेत, तरी पण कालच्यापेक्षा आजच्या भावामध्ये 1,000 रुपयाचा फरक आहे। भाव 1,000 रुपयांनी कमी आहेत आणि लोकांचा खरेदीकडे उत्साह आहे। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। भरभरून सोनं खरेदी करा। सोन्यामधली खरेदी ही तुम्हाला जास्तीत जास्त परतावा देणारी आहे असं आतापर्यंत जर लक्षात आलेलं आहे, तर सोन्याची खरेदी ही वाया जात नाही, ती तुम्हाला अमूल्य ठेवायचं आहे आणि त्याच्याने तुम्हाला फायदाच होणार आहे। भविष्यात रेट वाढतील काय सांगा? भविष्यात रेट खाली येणार नाही, भविष्यात रेट स्थिर राहतील किंवा याच्या पुढे वाढतील। सध्या काय दर आहे? आज दर 58,900 रुपये आहे। ग्रामीण भागातील गिरायक आहे का सध्या? ग्रामीण भागातील गिरायक अजून सुरू व्हायचं आहे, दिवसाची सुरुवात आहे पण उत्साह चांगला आहे। सातत्याने होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला वैतागून समाधान नगरवासियांनी गुढीपाडवा दिवशीच महापालिका गेट समोर घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केले। शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने समाधान नगर येथील भागात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाणी आले नसल्याने या भागातील नागरिकांनी गुढीपाडव्या दिवशी महापालिका गेट समोर घागरी घेऊन ठिय्या आंदोलन केले। अक्कलकोट रोड येथील समाधान नगर सह आसपासच्या नगरांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाणी आले नाही। आज गुढीपाडवा सण असून देखील पाणी सोडण्यात आले नाही। अधिकाऱ्यांना फोन करून विचारले तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, त्यामुळे आज संतापून समाधान नगर भागातील महिला आणि नागरिकांनी महापालिका गेट समोर बसून आंदोलन करत आणि प्रशासनाचा निषेध केला। दरम्यान आम्हाला व्यवस्थित पाणी मिळावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। समाधान नगर या भागामध्ये आम्हाला 8 दिवसाला एकदा पाणी देते, पाणी पाणी येत असतं आणि एवढं बारीक पाणी असतं का विचारायचं, पाणी सोडलं की 10 वेळा विचारायचं बोर पाणी बारीक आहे की काय बोलायला तयार नसते। आता 4 महिने झाला आम्हाला पाणी नाही,
आता आठ आठ दिवस झाले आम्हाला पाणी नाही, आम्ही प्यायचं तुम्हाला पाणी कसं प्यायचं सांगा? आठ दिवस झाले आम्हाला पाणी नाही तिथं, हा बोर बंद पडलेले आहेत, पाण्याची गाडी पाठवा म्हणता ना, पाण्याची गाडी पाठवत नाही, आम्ही प्यायचं तर काय पाणी प्यायचं? हा आम्ही काय टॅक्स भरत नाही, आम्ही तुम्हाला म्युन्सिपल कर देत नाही, आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार आणि पाणी अजिबात नाही, काय करायचं? किती दिवस झाला? 12 दिवस पाणी रात्री किती वेळा सांगायचं? पाणी नाही पाणी पाणी येतात म्हणून बसलं आला पाणी नाही, काय करायचं? 15 दिवस पाणी नाही, चला तुम्ही बघून या आमच्या घरी पाणी दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अमेरिकेच्या दूतावास सदस्यांनी महापालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शीतल तेली यांच्याकडून कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. सोलापूर महानगरपालिकेला आज अमेरिकेचे दूतावास सदस्यांनी भेट दिली. यावेळी सदस्यांनी इंद्रभवन इमारतीचे कौतुक केले. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंद्रभवन इमारत हेरिटेज इमारत असून त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यामध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणीपुरवठा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, महापालिकेच्या बचत गट आदी कशा पद्धतीने कामकाज करतात या संदर्भात अमेरिकेच्या दूतावासांना माहिती दिली. Posted in some other municipal corporation, and basically we are Indian Administrative Service officers, and there is very rigorous process of selection. Go through like 3 steps of examination. It is all India level examination. People get selected. There are so many nitty gritties, but after that we get allotted to different cadres, that is states like Maharashtra. We are owning the land. Now we have heaps of coverage, legacy restaurant on land, but we will be reclaiming that within 1.5 years. And with the Great West, we generate, installed capacity is 4 megawatts per day, but currently we are operating on 2.5 megawatts. तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण, राजकारण, समाजकारण या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अमेरिकेचे वाणिज्य दूतावास यांनी त्यांच्या शहराबद्दल विविध माहिती आयुक्तांना दिली. यावेळी आयुक्त यांच्यासह अमेरिकेचे दूतावास यांनी इंद्रभवनाची पाहणी केली. यावेळी वाणिज्य दूतावासाचे सदस्य रॉब अँडरसन, नेरिसा कॅस्टेलिनो, ब्रँडा सोया, लिमिन तर्किका, तेजस्विनी करालकर, माजी महापौर शोभा बनशेट्टी, युवा मोर्चाचे वृषाली चालुक्य, माजी नगरसेविका संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गुढीपाडव्यानिमित्त हिरो होंडा शोरूम मध्ये दुचाकी मोटरसायकल खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध वस्तू खरेदी करण्याची प्रथाच पडल्याने कोरोना नंतरच्या गुढीपाडव्याला बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. सोने खरेदीनंतर ग्राहकांनी दुचाकी शोरूम मध्ये आपली आवडती बाईक घेण्यासाठी गर्दी केली होती. जरी इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आला असला तरी देखील होंडा शोरूम मध्ये ऍक्टिवा आणि युनिकॉर्न या पसंतीच्या गाड्या घेण्यासाठी तरुण वर्गाची गर्दी होती.
दरम्यान याबाबत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांनी अधिक माहिती देताना नवनवीन गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे सांगितले. सोलापूर आपल्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण आहे, त्यामुळे आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला आहे. आमच्याकडे ॲक्टिवा, शाईन, युनिकॉर्न यासारख्या सगळ्या गाड्यांमध्ये आमच्या कायझन होंडामध्ये उपलब्ध आहेत, पण आता ग्राहकांचा कल शाईन आणि ॲक्टिवाकडे दिसून येत आहे. त्यामुळे काय होत आहे की शाईन गाड्या ज्या आहेत त्या आमच्याकडे पूर्णपणे स्टॉक संपलेला आहे आणि आता ॲक्टिवा एक्स स्मार्ट ही नवीन गाडी बाजारात आलेली आहे, याकडे सुद्धा ग्राहकांचा कल अतिशय छानपणे आम्हाला दिसून आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याला होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुरळक गर्दी शोरूम मध्ये दिसून आली. हिंदू नववर्ष तसेच गुढीपाडवा सणानिमित्त होम अप्लायन्सेसच्या खरेदीला ग्राहक दरवर्षी पसंती दर्शवतात. टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन अशा विविध वस्तूंची खरेदी केली जाते, मात्र यंदाच्या वर्षी बाजारपेठेत मंदीचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची शोरूम मध्ये म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही. होम अप्लायन्सेसच्या वस्तूंमध्ये देखील भाववाढ झाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी पसंती दर्शवली नसल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापौर बंगला येथील कार्यालयाबाहेर प्रथमच गुढी उभारण्यात आली, परंतु यावेळी काही मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. हिंदू नववर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडवा हा सण हा शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घरोघरी, कार्यालयात आदी ठिकाणी गुढी उभारण्यात आली. दरम्यान शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यंदाच्या वर्षी प्रथमच कार्यालयाबाहेर गुढी उभारण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, जनार्दन कारंपुरी, प्रमोद भोसले, बसू कोळी, युवती अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण, लता ढेरे यांची उपस्थिती होती. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर गुढी उभी केली जाणार असल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती, परंतु शहराध्यक्षांसह काही मोजकेच पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. दरम्यान यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पक्ष कार्यालयाबाहेर गुढी उभारण्यात आली असं सांगत शहरवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. आज भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा सण भारतीय लोकात जनतेमध्ये अतिशय मोठा सण समजला जातो आणि ह्याच दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. प्रथमतः संपूर्ण सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम प्रथमच आम्ही आमच्या पक्ष राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष कार्यालयात आम्ही करीत आहोत आणि ह्यापुढेही करीत जाऊ. हेतू हाच की राष्ट्रवादी पक्षाकडून सोलापूर शहरातल्या सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या हेतूने हा आम्ही आज आपल्या पक्षाच्या कार्यालयासमोर गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा सण आम्ही साजरा केला. जिल्हा परिषद मैंदर्गी कन्नड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. काळ बदलत असून बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांना भेटी देता याव्या
यासाठी निधींची तरतूद करण्यात आली असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शिक्षण द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे जिल्हा परिषद मुलींच्या कन्नड शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सीईओ कोहिनकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, शिवसेना नेते संजय देशमुख, मुख्याध्यापक महंतेश्वर कट्टीमनी, शाळा कमिटीचे अध्यक्ष तुकप्पा नागूर, सुरेश नागूर, महेश शावरी, पंडित पाटील, राजेश्वर मसुते, शिवचलप्पा मनोळे, नीलकंठ मेंथे, योगीराज बाजारमठ, औदुंबर चव्हाण, चिदानंद नागूर, सुरेश पाटील आदींच्या उपस्थितीत शाळेचे स्नेह संमेलन पार पडले. या स्नेह संमेलनाचे उद्घाटन सीईओ कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी केली. यावेळी त्यांनी शाळेला सध्या संगणकाची आवश्यकता असून संगणक मिळाल्यास मुलींना डिजिटल माध्यमाचे शिक्षण घेता येईल असे सांगितले. त्यानंतर सीईओ कोहिनकर यांनी मुख्याध्यापकांनी मागणी केलेले संगणक या शाळेस मुख्य लेखा व वित्ताधिकारी विजयसिंह पवार यांच्या मित्रांच्या कंपनीच्या सीएसआर फंडाद्वारे देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. जागतिक जल दिनी ग्रामसभेत हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करण्याचा ठराव करण्याचा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केल्या. जागतिक जल दिन 2023 निमित्त बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले असल्यास हर घर जल घोषित करणे तसेच शाश्वत स्वच्छतेसाठी हागणदारी मुक्त अधिकच्या निकषाची पूर्तता केल्यास ग्रामसभा घेऊन बैठकीत ठराव करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. जलजीवन मिशन या योजनेच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणीद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार गावात ग्रामसभेत बैठक घेऊन 22 मार्च जागतिक जल दिनी हर घर जलची तसेच गावात हगणदारी मुक्त अधिक निकषांतर्गत गावातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैलावार व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास गावात ग्रामसभेत बैठक घेऊन ठराव पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागामध्ये पाण्याचे महत्व, वापर, हाताळणी व पाण्याची बचत आदींबाबत जनजागृती व्हावी याकरता दरवर्षी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जागतिक जल दिनानिमित्त जलजागृती करायची आहे. या जलदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत स्तरावर शालेय विद्यार्थ्यांची जल व स्वच्छता प्रभात फेरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची परिसर स्वच्छता, क्लोरिनेशन प्रात्यक्षिक दाखवणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे, जलजीवन मिशन अंतर्गत गावातील घरोघरी नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजन करणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलन तसेच पाण्याचा साठा वाढवण्यासाठी गाव परिसरात पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येऊन जलप्रतिज्ञा घेण्यात यावी असेही मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले. ओडीएफ प्लस निकषाची पूर्तता केलेल्या गावांची हगणदारी मुक्त अधिक गाव घोषित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग इशादीन शेळकंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी केले आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. शेळगी भागातील पाटील खाण इथे मागील 60 वर्षांपासून राहणारे भीमराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे घर महापालिका पाडण्याची कार्यवाही करत आहे. त्याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने बुधवारी गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आज लॉकडाऊन
आंदोलनात आम आदमी पक्षाचे संघटन मंत्री सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुरेश ननवरे, शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष जुबेर हिरापुरे, जिल्हा संघटक आनंद जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी गायकवाड, मल्लिकार्जुन पिलगेरी, निलेश संगेपाग, अतिश गायकवाड, भीमराव चव्हाण, सुनीता चव्हाण, मोहन चव्हाण, बारूबाई राठोड, सुनीता राठोड, भीमाबाई पवार, सुरेखा पवार यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सागर पाटील आणि अश्विनी गायकवाड यांनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला। आम्ही पार्टीने आज सोलापूरचे आपले जे रहिवासी आहेत, सर्वप्रथम तर सोलापूरकरांना मी सांगेन की आज पाडव्याचा दिवस आहे, गुढीपाडवा आहे, आनंदाचा दिवस आहे। पण आज आमच्या भीमराव चव्हाण बांधव जे आहेत, जे गेल्या 65 वर्षापासून शेळगेच्या हद्दीमध्ये राहत आहेत, यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलेलं आहे। या गुढीपाडव्याच्या दिवशी शिमगा अक्षर यांच्या समोर आणून ठेवलेला आहे, त्यामुळे हे बोंबाबोंब करायला लागलेले आहेत आणि सगळं घरदार सोडून इथं आलेले आहेत। आज महानगरपालिकेला आम्ही सरळ सांगू इच्छितो की या 65 वर्षीय वयोवृद्ध माणसाला जर तुम्ही त्यांचा अधिकार दिला नाही तर पूर्ण गबाळ जे काही यांच्या घरात आहे, जे आज रस्त्यावर आलेलं आहे, ते शेळे असतील, मसरं असतील, सगळं घेऊन आम्ही इथं राहायला येऊ आणि इथं जीवन व्यापन करू। यांच्यासोबत आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय राहील आणि यांचं हक्काचं घर यांना मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। त्यांना घराच्या बाहेर काढतात, त्यांनी घरात स्वयंपाक करताना सुद्धा त्यांना घराच्या बाहेर ओढत आणलं, त्यांची एक मुलगी आहे त्यांच्या घरात, त्यांना एवढं परेशान केलंय की त्यांना म्हणजे खाऊ भी दिना पिऊ भी दिना, आज काल रात्रभर त्यांनी बाहेर गेटच्या बाहेर झोपून आहे, त्यांच्या गेटला कुलूप लावले, ते लोक खड्डा पाडले, त्यांनी आतमध्ये जाऊनही म्हणून खड्डा सुद्धा पाडून ठेवलेत, त्यांनी त्यांच्यावर एवढं अति ह्याच्यासारखं करावं लागले की त्यांना खायचं प्यायचं सुद्धा त्यांना 2-3 दिवस झालं आज पळावं लागले, लॉकडाऊन पासून त्यांना त्रास द्यायला लागले आणि वकील साहेबांना सुद्धा ते लोक धमकी देऊन गेलेत आणि ह्या लोकांना सुद्धा वारंवार धमकी देऊन चाललेत, वारंवार धमकी देऊन, कोणच त्यांना साथ देण्यासारखं नाही, म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबाला असे बेघर केले जात आहे हा विषय न्यायप्रविष्ट असतानाही महापालिका ही कारवाई कशी करू शकते? ही कारवाई न थांबल्यास आज कुटुंबाने आंदोलन केले, उद्या शेळ्या जनावरे आंदोलन स्थळी आणून बांधू असा इशारा देत बोंब ठोकली। तामलवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सोलापूर तुळजापूर रोडवरील तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पिनिंग मिलजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार तर अन्य 2-3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान अपघातात ठार झालेले 3 हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले। या अपघातानंतर तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। अपघात झाल्यानंतर लोकांनी जीपमधील जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। मृत असलेल्या 3 शवविच्छेदनाचे काम सुरू असल्याची माहिती आहे। अपघातात मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत। तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहे। मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अधिक तपास तामलवाडी पोलीस करत आहेत। श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा हिंगोलीच्या वतीने आज दिनांक 22 मार्च रोजी शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्वरूप संप्रदाय जिल्हा हिंगोली यांच्या वतीने दिनांक 22 मार्च रोजी शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी टाळ, मृदुंग, वीणा, भक्तीपर गाणे गात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लहान मुले, मुली, महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून लागली। ही मिरवणूक शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसर, पोस्ट ऑफिस रोड, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका या मार्गाने पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आली। त्यानंतर परमपूज्य कालिफनाथ महाराज यांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेण्यात आले। यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सर्व धर्मातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा हिंगोलीच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेवा समिती आणि सर्व भक्तगणांनी परिश्रम घेतले। जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिनांक 20 मार्च रोजी होर्टी तालुका तुळजापूर येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे।
जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 20 मार्च रोजी होर्टी तालुका तुळजापूर येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तुळजापूर तालुक्यातील रब्बी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला. ज्वारी गव्हासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली ज्वारी या पावसामुळे आडवी पडली, त्यामुळे ज्वारीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर फळबागांचे विशेष करून द्राक्ष पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावास भेट देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या रब्बी पिकाची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी बिडबाग, मंडळ अधिकारी गांधले, एनयू शिंदे, तलाठी गणेश जगताप, शरद पवार, कृषी पर्यवेक्षक आर एन पवार आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना नुकसान झालेले पीक दाखवले. त्याचबरोबर आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली नाही तर आमचे जगणे मुश्किल होणार असल्याचेही सांगितले. यावेळी गावचे माजी सरपंच संजय गुंजिटे, गिरीधर तुगावे, महादेव पाटील, ज्ञानेश्वर राजमाने यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालय निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्या वतीने महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालय निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्या वतीने महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी अक्का फाउंडेशनच्या प्रणिता केदारे व पूजा सरवदे यांनी स्त्रियांची मासिक पाळी व त्याबद्दलचे गैरसमज याबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले. सशक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी अक्का फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून प्रोजेक्ट आनंदी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गाव पातळीवरील शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलींना आरोग्याबाबत आत्मविश्वास बहाल करण्यात येत आहे. मुलींच्या शालेय जीवनापासूनच जर मासिक पाळीसारख्या विषयात जागरूकता निर्माण केली तर याच मुली इतरांना आरोग्याच्या विषयाबाबत जागरूक करतील हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मासिक पाळी त्यामुळे येणारी बंधने यामुळे अनेक तरुणी याविषयी चिडचिड करताना दिसतात. वास्तविक पाहता पाळी येणे हे स्त्रीत्वाचे द्योतक आहे. पाळीचा संबंध केवळ मूल जन्माला घालण्याशी नाही, एकूणच स्त्रीचे आरोग्य चांगले राहावे, तिचे तारुण्य सौंदर्य, हाडांचे स्नायूंचे आरोग्य टिकावे यासाठी पाळी नीट येणे, वेळेवर येणे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. वाढत्या वयामुळे बीजसाठा कमी होतो या सत्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. अन्य काही कारणांमुळे कमी वयातही असे होऊ शकते. आयफोन आयपॅडच्या या जमान्यात जीवशास्त्रीय साक्षरता वाढवण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्रीने खाणे झोपणे एकूणच जीवनशैली आरोग्यपूर्ण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मासिक पाळी नियमित नसल्यास योग्य वेळी उपचार घ्यावे. आपल्या शरीराविषयी आरोग्याविषयी जागरूक असणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर भागवत पौल, प्राध्यापिका सलमा कादरी, प्राध्यापिका नंदा भालके, प्राध्यापिका अरुणा पौल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापिका राजश्री मोरे यांनी केले, सूत्रसंचालन साधना घोडके यांनी केले तर आभार प्राध्यापिका नंदा भालके यांनी मानले. मी प्राचार्य डॉक्टर भागवत पौल, महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा. आज आमच्या संस्थेमध्ये अक्का फाउंडेशन निलंगा यांच्या वतीने आम्ही एक आनंदी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमच्या डी फार्मसीच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि ह्या आजच्या आनंदी ह्या प्रोग्राम म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना जी मेन्स स्कूल सायकल आहे, वुमेन्स हायजीन याच्याबद्दल इथून मी तशी माहिती आपल्या आनंदी टीमने आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल आमच्या संस्थेच्या फार्मसी कॉलेजच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि ही माहिती खरोखरच विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहे कारण सर्व मुली ग्रामीण भागातील आहेत तर त्यांना ह्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
निलंगा तालुक्यातील तेरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात असून प्रशासनाने तात्काळ अवैध वाळू उपसा बंद करावी अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. निलंगा तालुक्यातील तेरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात असून प्रशासनाने तात्काळ अवैध वाळू उपसा बंद करावा अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मागील 2-3 महिन्यांपासून तेरणा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने वाळू माफियांना सुगीचे दिवस आले आहेत. शिवाय येथील वाळू माफियांनी वेगळी छक्कल लढवून राजरोसपणे अवैध वाळू उपसा तेरणा नदीपात्रातून करत आहेत. वाळू भरण्यासाठी ट्रॅक्टर पाठवले जातात. सदर वाळू माफियांचे काही माणसे संबंधित अधिकारी कुठून तरी येतील आणि अवैध वाळू उपसा पकडतील म्हणून माफियाद्वारे माणसे ठिकठिकाणी देखरेखीसाठी ठेवली जातात. कोणतीही अनोळखी चारचाकी वाहने किंवा मोटरसायकल आली की अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना ताबडतोब भ्रमणध्वनीद्वारे सावध करून त्यांच्या ठरलेल्या दिशेकडे पळवाटा काढून ट्रॅक्टर लपवले जातात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना चकवा देण्यात निष्णात असल्याचे बोलले जात आहे. रात्री 9-10 ते पहाटे 5-8 या वेळेत ही वाळू उपसा केला जातो आणि कमालीच्या वाढीव दराने वाळू विकली जाते आहे. यामुळे नदीचे आंतरिक सौंदर्य नष्ट होऊन ठिकठिकाणी खड्ड्याने आकार धारण केले आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जातो आहे. तसेच नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे येथील रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. यामुळे सदर अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दासभैया साळुंखे यांनी तहसीलदार निलंगा यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दास साळुंखे, आत्ताच आपले तहसीलदार साहेब माननीय साहेबांना निवेदन दिलेलं आहे, अवैध वाळू उपसा करून आपल्या प्रत्येक गावोगाव रस्ते खराब करण्याचं काम हे टेंडरच्या माध्यमातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा चालू आहे. ह्या जर ह्या 2 दिवसामध्ये अवैध वाळू उपसा नाही बंद झाले तर छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन तर होणार तर आहेच, पण छावा स्टाईलने वाळू उपसा कसा बंद करण्याचं आम्ही करून दाखवू. पण या येणाऱ्या 2 दिवसामध्ये साहेबांनी आम्हाला वाळू उपसा बंद करण्याचं आश्वासन दिलेलं आहे व गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन जर हे साहेबांनी याच्यावरती कडक कारवाई नाही केली तर अखिल भारतीय छावा संघटना रस्त्यावर उतरून हे अवैध धंदे बंद करायचं काम करेल. धन्यवाद. अंदूर येथून जवळच असलेल्या मौजे खुदावाडी येथे कुस्तीगीर पैलवानांना प्रशिक्षण देण्यासाठी बजरंग कुस्ती आखाडा या व्यायामशाळेचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. अंदूर येथून जवळच असलेल्या मौजे खुदावाडी येथे कुस्तीगीर पैलवानांना प्रशिक्षण देण्यासाठी बजरंग कुस्ती आखाडा या व्यायामशाळेचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कैलासवासी वस्तात प्रभू घुगे गुरुजी क्रीडा व सामाजिक संस्था खुदावाडी यांच्या वतीने बजरंग कुस्ती आखाडा बांधण्यात येणार असून खुदावाडी व पंचक्रोशीतील मुलांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी व पैलवान तयार व्हावेत हा उदात्त हेतू समोर ठेवून या आखाड्याची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी खुदावाडी गावातील महाराष्ट्र चॅम्पियन विजेता किरण उर्फ सुंदर जवळगे यांच्या प्रेरणेतून जवळगे फार्म हाऊस येथे भव्य अशा बजरंग कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, अंदूर येथील निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री 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 शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अंदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, खुदावाडीच्या सरपंच सरोजिनी रेवणप्पा कबाडे, माजी सोलापूर जिल्हा परिषद सभापती भीमाशंकर जमादार, हानूरचे सरपंच सागर कल्याण शेट्टी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मारुती खोबरे गुरुजी, कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र राज्य सदस्य वामन गाते, कुस्तीगीर सचिव धनराज भुजबळ, महाराष्ट्र चॅम्पियन आदी मान्यवरांसह गावातील नागरिक, पंचक्रोशीतील पैलवान, वस्ताद महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळगे परिवारांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात गुढीपाडव्याचा उत्साह, सोन्यासह दुचाकी आणि होम अप्लायन्सेसची ग्राहकांनी केली खरेदी, मात्र खरेदीच्या प्रमाणात दिसून आली घट. वारंवार होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्याला नागरिक वैतागले, गुढीपाडव्यालाच केले पालिकेसमोर घागर आंदोलन,
घागरी फोडून व्यक्त केला निषेध. आणि भीषण अपघातात तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. तामलवाडी इथं घडली दुर्दैवी घटना. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.